मराठवाड्यातील क्रमांक 2 ची कृषी उत्पन्न बाजार समिती असणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने शिवसेनेच्या वतीने कृष्णा पाटील डोणगावकर यांनी इच्छुक उमेदवारांची चाचपाणी केली. यावेळी यासाठी त्यांनी आढावा बैठक बोलावली होती. त्यावेळी मार्गदर्शन करत असताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर म्हणाले की लासूर स्टेशन व गंगापूर बाजार समितीवर प्रशांत बंब यांच्या विचाराची सत्ता कदापिही येऊ देणार नाही असे कृष्णा पाटील डोणगावकर यांनी सांगून विरोधी पॅनलचा एक तगडा पुढारी गळाला लागला आहे. लवकरच सर्व पत्ते उघड करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान तो विरोधी पॅनलचा पुढारी कोणता असे उपस्थितात एकच चर्चा रंगली आहे. यावेळी इच्छुक उमेदवारांनी आपापला परिचय देऊन कोणत्या मतदारसंघात इच्छुक आहे याची माहिती देऊन साम दाम दंडभेद वापरून साथ देण्याचीही ग्वाही दिली आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख दिनेश मुता, संजय जयस्वाल, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे, लासूरचे उपसरपंच संपत छाजेड, माजी सभापती रवींद्र पाटील पोळ, माजी उपसभापती वाल्मी पाटील चव्हाण, बाळू पाटील वाघ, राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील पोळ, वंचितचे संदीप गायकवाड, भरत पाटणे, संदीप आमराव, बाळासाहेब थोरात, ग्रामपंचायत सदस्य अमोल सिरसाट, नारायण ठोळ आदींसह विविध सोसायटीचे चेअरमन, संचालक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य हमाल मापाडी उपस्थित होते. दरम्यान 15 जागेंसाठी 55 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितली असून हमाल मापाडी संघातून 4 उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे. भरपूर नाव या ठिकाणी आलेली ग्राम पंचायत मध्ये आपल्याला 4 जागा द्यायच्या जवळपास 15 नावं आपल्याकडे आलेली सोसायटीमध्ये 40 नावं आपल्याकडे आलेली तर त्याच्यातनं आपल्याला नावं या ठिकाणी फायनल करायचे निश्चितपणे करू. आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. तर आता गंगापूर साखर कारखान्यात ताब्यात घेतल्यानंतर कृष्णा पाटील डोणगावकर यांनी आपले लक्ष प्रशांत बंब यांचे मूळ गाव असलेल्या लासू स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर केंद्रित केले आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रशांत बंब यांच्या हातामध्ये ही बाजार समिती जाऊ द्यायची नाही असे विधान देखील त्यांनी यावेळी केले आहे. गुलाब वाघ, वैभवशाली, मराठवाडा.